नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये आपण एक्झॅक्टली सीईटी सेलची जी वेबसाइट आहे जे की अंडर प्रोसेस आहे, आणखी अपडेट पूर्ण आलेले नाही त्याच्यामध्ये, स्टार्टिंग सून असं तुम्हाला येऊन जाईल. बट ही फारच महत्त्वाची वेबसाइट आहे आपल्याला. इवन तुम्ही स्वतःहून सुद्धा, इवन काउन्सलरची सुद्धा गरज नाही पडणार, एवढी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये सगळी काही आहे. तुम्हाला जी काही लागणार आहे इन्फॉर्मेशन सीईटीच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये, फ्री काउन्सलिंगचे व्हिडिओज आपल्या या पर्टिक्युलर चॅनलवरती, यूट्यूबवरती आणि तसंच टेलिग्रामवरती याच्या लिंक्स पाठवल्या जातील. टेलिग्रामची लिंक्स आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, पिन कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल, त्याला जॉईन करा निश्चितपणेच. तुम्हाला काही सेपरेट काउन्सलिंगची किंवा काउन्सलरची गरज पडू देणार नाही आम्ही, एवढी आम्ही आमच्या साईडनं काळजी घेऊयात. ह्या साईटवरती तुम्हाला जवळपास सगळंच काही अपडेट्स तुम्हाला इथं दिसून येतील. जसं की याच्यामध्ये बघा, आपण सध्या होमवरती आलोत. होमवरती आल्यानंतर हे महत्त्वाच्या न्यूज, नोटिफिकेशन्स आणि डाउनलोड्स तुम्हाला इथं अवेलेबल होऊन जातील लवकरच. त्याच टाईपमध्ये इकडं तुमच्या ह्या लॉगिन्स आहेत वेगवेगळ्या, लागणाऱ्या इन्स्टिट्यूटच्या ROFC लॉगिन्स आहेत, त्याच्या अकॉर्डिंगली इथं लॉगिनची अवेलेबिलिटी आहे. ऑल डिटेल्स तुम्हाला आणखी इथं पुढे भेटतील. ज्या कॅन्डिडेट्सनं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्या ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्डनुसार ते सुद्धा इथं लॉग इन करू शकतात. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या लिंक्स प्रोव्हाइड केल्या आहेत, याच्याविषयीच आपल्याला बोलायचं आहे. ह्या कुठल्या महत्त्वाच्या लिंक्स आहेत तुम्हाला दिसत असेल? लिस्ट ऑफ कॉलेजेस विथ द इनटेक कॅपॅसिटी. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या स्कोरप्रमाणे वेगवेगळ्या कॉलेजेसला, प्रायव्हेटला किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेसला अप्लाय करण्यासाठी प्रयत्न करणार एक्झामच्या सीईटीच्या रिझल्टनंतर, तर त्यावेळेस तुम्हाला काही अडचण येऊ नये कॉलेजच्या माहितीविषयीची, ह्या साईटला व्यवस्थितपणे जाऊन व्हिजिट करायचं. एकदम शांत डोक्याने सगळं हे ऑपरेट करत चला. पॅनिकनेस येऊन जातो जनरली स्कोर्स नंतर, की पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, ॲज युजल काही राऊंड्समध्ये मोठे चेंजेस झाले नाहीत. मागच्या वेळेस सारखेच राऊंड्स असणार आहेत आपले, हे 3 राऊंड्स. नंतर स्पॉट ॲडमिशनची प्रोसेस वगैरे, ही मार्गदर्शन या आपल्या आपल्या पर्टिक्युलर यूट्यूब चॅनलला अवेलेबल राहिलेच तुम्हाला. तर याच्यामध्ये लिस्ट ऑफ कॉलेजेस विथ इनटेक कॅपॅसिटी एक्झाम्पल या टाईपमध्ये तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा टाईपचं एक स्टॅटिक पेज दिसेल. याच्यामध्ये बघितलं तर त्या पर्टिक्युलर कॉलेजेसचा कोड असतो, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. इन्स्टिट्यूट कोड आपण त्याला म्हणतो. इन्स्टिट्यूट कोड वेगळा असतो आणि ब्रँचचा कोड असलेला तो वेगळा असतो. इन्स्टिट्यूट कोड मीन्स त्या कॉलेजचा कोड झाला होतो. हे त्या इन्स्टिट्यूटचं नाव, एक्झाम्पल गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती 1002 हा त्याचा इन्स्टिट्यूट कोड आहे. त्याचा स्टेटस जर तुम्हाला पुढे बघायचा असेल तर गव्हर्नमेंट ऑटोनॉमस असा आहे आणि याच्यामध्ये टोटल इनटेक 390 असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ओके, दुसऱ्या टाईपचं कसं असतं? संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी, तर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट आपण बघतो की ऑटोनॉमस कॉलेज असतं, आणि दुसरं असतं अलाइड टू द युनिव्हर्सिटी, जे युनिव्हर्सिटी टाईप असतं. युनिव्हर्सिटीचा पेपर, त्यांचा पेपर सेम. युनिव्हर्सिटीच्या अंतर्गतच सगळं चालतं, ते युनिव्हर्सिटीच्याच नियमानुसार चालणारे असे कॉलेजेस असतात. आणि दुसरे हे आपले गव्हर्नमेंट बॉडीज ऑटोनॉमस, त्यांचे स्वतःचेच पेपर सेट केले जातात, स्वतःच ते सगळे एक्झाम्स कंडक्ट करत असतात इंटरनली 4 वर्षांच्या, आणि करिक्युलम ते स्वतःच डिझाईन करत असतात. सिलेबस, करिक्युलम प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आणि किंवा युनिव्हर्सिटी कॉलेजेसमध्ये युनिव्हर्सिटीने डिझाईन केलेला असतो. असं एक एक्झाम्पल आहे. ही टोटल इनटेक कॅपॅसिटी त्याच्यासमोर दिली असते. मग ॲडेड, अनॲडेड, गव्हर्नमेंट अशा टाईपमध्ये ह्यांचं स्टेटस तुम्हाला इथं बघायला भेटेल. त्या कॉलेजची डिटेल इन्फॉर्मेशन बघायला भेटेल. आणखी त्या इन्स्टिट्यूट कोडला तुम्ही जर क्लिक केलं इन केस, तर आणखी तुम्हाला जास्तीची माहिती याच्या आतमध्ये तुम्हाला दिसून येईल अशी काहीशी. जसं की आपण आता मी त्याला क्लिक केलं, 1002 या कोडला क्लिक केलं, इन्स्टिट्यूटचं नाव येईल, प्रॉपरली इन्स्टिट्यूटचा ॲड्रेस येऊन जाईल, कुठल्या रिजनच्या अंतर्गत येतात हे येऊन जाईल, त्याचा डिस्ट्रिक्ट येऊन जात असतो, स्टेटस त्याचं गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, ॲडेड, नॉन ॲडेड, आताच बघितलं आपण मायनॉरिटी स्टेटस, मायनॉरिटीसाठी असतं की नसतं. जसं की काही मायनॉरिटीचे कॉलेजेस आहेत, मायनॉरिटी रिलिजन्समध्ये जे असतात, जसं की आपण म्हणू शकतो जैन असेल, हे असेल, ते असेल, त्यांच्यासाठीचे कॉलेजेस स्पेशल असतात काहीशे मेन्शन केलेले. सो ते सुद्धा तुम्हाला बघायचं असतं. आणि एक्झाम्पल त्याच्यामध्ये कुठले कुठले कोर्सेस असतात, कुठल्या कुठल्या ब्रँचेस आहेत, तर त्या कोर्सेसचे नावं असे असतात. बघा, कोर्स नेम सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, सर दोन दोन का बरं? तर याच्यामध्ये पुढे मेन्शन केलेलेच आहे त्यांनी. बघा, याच्यामध्ये हा चॉईस कोड असतो आणि हा सुद्धा चॉईस कोड असतो. हे TFWS ट्युशन फीस वेवर स्कीमच्या अंतर्गत असलेल्या काही सीट्स असतात, त्याच्याविषयी लवकरच अपडेट दिले जाईल. सो या टाईपमध्ये तुम्हाला सगळी माहिती अवेलेबल होणार आहे, आहेच आहे सगळ्या साईट. आणखी तुम्हाला माहिती हवी आहे, चला तुम्ही आणखी माहिती याच्यामध्ये तुमच्या या पर्टिक्युलर इम्पॉर्टंट सिक्समधनं चेक करू शकता. लिस्ट ऑफ कॉलेजेस विथ इनटेक कॅपॅसिटी. आता कुठल्या कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी काय आहे हे तुम्हाला लगेचच इथनं समजेल. ओके, इथनं समजणार, इथं क्लिक केल्यानंतर हे समजेल. लिस्ट ऑफ एंट्री इन्स्टिट्यूट अफिलेटेड टू डॉक्टर बाटू युनिव्हर्सिटी, दिस युनिव्हर्सिटी, दॅट युनिव्हर्सिटी,
तुमची एलिजिबिलिटी चेक करायची, ॲप्लिकेशन फीस किती आहे तुमच्यासाठीची, ही सगळी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्फॉर्मेशन ब्रॉशर इन डिटेल तुम्हाला इथं भेटणार इथं क्लिक केल्यानंतर. सो अशा प्रकारे सगळी माहिती ऑलरेडी अवेलेबल आहे. ती मदत किंवा त्याच्याद्वारेच मदत आम्ही तुम्हाला करण्यास अवेलेबल आहोत आपल्या ह्या चॅनलच्याद्वारे. आणखी काही डाऊट्स असेल तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता, दिलेल्या नंबरला कॉल करू शकता. भेटूया नेक्स्ट.